जय भीम, नमबुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आहे वाशिम जिल्ह्यातील तोरनाळा या गावी. आज आपण पाहतो आहोत राघोजी सावकारांचं गाव, वऱ्हाडाचा कुबेर राघोजी सावकार, राघोजी भगत यांचं गाव. माझ्या मागे त्यांची समाधीसुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यांची थोडी माहिती आपण घेऊया. हे गाव कसं दिसतं किंवा गावात त्यांच्या संदर्भात काही पाहण्यासारखं आहे का हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही येऊन पोहोचलो आहोत राघोजी सावकारांच्या गावी, अर्थात तोरनाळा या ठिकाणी. हे तोरनाळा गाव आहे, इथनं सुरू होतं. इथे जिल्हा परिषदेची शाळासुद्धा आहे, पंचायत समिती वाशिम. तुम्हाला राघो सावकारांची स्टोरी माहिती आहे का? खरं त्यांना वऱ्हाडाचं कुबेर म्हणायचे. हे त्यांचं गाव आहे, अगदी सुंदर आणि टुमदार गाव आहे. येताना सुंदर सुंदर डोंगर लागतात आणि खूप सुंदर शेती दिसते. आपण ना त्यांच्या भागामध्ये, म्हणजे त्यांचं घर ज्या भागात होतं, तिकडे जाऊन पाहूया, थोडी माहिती मिळाली. तर आपण जातो आहोत राघोजी सावकारांचा जुना वाडा पाहण्यासाठी. अगदी सुंदर आणि टुमदार गाव आहे जे मी सांगत आलोच आहे. राघणा कसं सुद्धा राघोजी भगत यांना म्हणतात. राघोजी महार, राघोजी सावकार असं सुद्धा आपण त्यांना म्हणतो. विदर्भरत्न म्हणूनही त्यांना ओळखले जाते. 1916 जो भयंकर दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामध्ये वाशिमला अर्थात जिल्ह्याला पोचणारे ते एकमेव होते जे अस्पृश्य समाजातून यायचे. आणि म्हणून मला त्यांचा फार फार अभिमान वाटतो की त्या काळातही, म्हणजे आता तुम्ही बघा 19व्या शतकाची ती सुरुवातच होती, 1916 होतं. आणि तुम्हाला असे 18व्या किंवा 19व्या शतकामध्ये असं कोणी आठवतं का की जे एवढे श्रीमंत असतील आणि तेही अस्पृश्य समाजातून असतील? राघोजी सावकार जे महार समाजातून होते त्या तत्कालीन, तर त्यांनी एक वर्ष अख्ख्या वाशिम जिल्ह्याला पोचलं आहे ना, किती मोठी गोष्ट. आज आपण त्यांच्याबद्दलच माहिती घेणार आहोत. चला, तसं तर बऱ्याच प्रमाणात त्यांची जागा होती, पण आता एवढंच शिल्लक आहे जे तेही विकल्या गेलेलं आहे. बट व्हॉटएव्हर इट इज, ते ना त्याच्या भिंती तरी तुम्ही पाहू शकता. आता ना वाडा म्हणून तर काहीच शिल्लक नाही राहिलं. राघोजींचा वाडा ज्याचं वर्णन तर अगदी खूप खूप मोठं केलं आहे, नुसतं अशा भिंती आहेत ज्या पडके आहेत. आणि हे सगळी प्रॉपर्टी ते खूप खूप आधी विकून निघून गेलेले आहेत. सो आता हे जे पडके आहेत, वाड्याचं जे भाग आहेत, तेच तुम्ही पाहू शकता. पण हेही प्रॉपर्टी, म्हणजे जे ही मालमत्ता आहे, ती त्यांनी पुराण काळामध्येच विकली आहे. राघोजी महार किंवा राघोजी सावकार त्यांचा हा वाडा होता जुना. तर राघोजी सावकारांचं नाव राघोजी भगत आहे. त्यांचा जन्म 1839 झाला. ते स्वभावाने जिद्दी मेहनती होते. असं सांगतात की त्यांना एकदा सोन्याने भरलेला हंडा सापडला आणि त्यातून त्यांनी मोह विक्रीचा व्यवसाय चालू केला. आणि तो व्यवसाय एवढा भरभराटेच आला की त्यातून मग ते लोकांना कर्ज द्यायचे आणि खूप मोठे ते सावकारसुद्धा झाले होते. त्यांच्या घराबद्दल सांगण्यात येतं की ते लोकांच्या अडचणी दूर करायचं वगैरे वगैरे तर आहेच. पेशवाईत गळ्यात गाडगे आणि कमरेला फडा होता. त्या जातीत एक माणूस पेशवे संपूर्ण 50 वर्ष झाला गळ्यात सोन्याची साखळी घालून फिरत होते. भर दुपारी जेव्हा त्या समाजातील लोकांना बाहेर येता येत नव्हतं तेव्हा ते काठेवाडी घोड्यावर फिरत होते. अंगावर मखमली अंगरखा कोट घालून फिरत होते. अनेक अनेक गोष्टी आहेत जे त्याबद्दल सांगण्यात येतात, त्या मी बोलताना सांगेलच. त्यांची समाधी या गावात आहे, तर तिकडे जाऊया आधी आपण. हे सगळे मित्र आहेत, इथलेच आहेत सगळे. मी पण, येस, सगळेच. तर या भागामध्ये ना तोरनाळा येथील भगवान बुद्ध विहार आहे, बाबासाहेबांची प्रतिमा आहे, तिथे झेंडा असं म्हणतात. आणि इकडे ना या भागामध्ये थोडं जाणार तर राघोजी सावकारांची समाधीसुद्धा आहे. तर आपण त्यांची समाधीचं दर्शन घेऊयात. आपण नाहीसे तोरनाळा या गावीत आलोच आहोत. इथनं थोडा रस्ता आहे आणि तिकडे त्यांच्या समाधी. तर आम्ही या भागातनं आलो चालत आणि इथे जे प्रस्तुत जागा दिसते आहे, इथेच आहे राघोजी सावकार किंवा राघोजी भगत यांची समाधी. हे बघा, आता इथे असं थोडा उचाळासारखं केलं आहे.
इथेच त्यांची समाधी आहे असं गावात सांगण्यात येतं, आणि म्हणून या समाधीचे दर्शन घेण्यासाठीसुद्धा मी आलो. तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही नक्की या. इथे बाजूलाच तोरनाळामधलं बाबासाहेबांची प्रतिमा आहे आणि त्याच्यासमोर जो रस्ता जातो तिथपर्यंत जरी आलात तरी तुम्हाला कोणीही सांगेल की राघोजी सावकारांची समाधी कुठे आहे. तर हीच ती जागा आहे, इथंच त्यांची समाधी आहे, एक शेतामध्ये आहे. नमस्कार करा त्यांना. मला की त्यांना लिहिता वाचता नव्हतं येत आणि सिग्नेचर कशी करायची, कारण ते तर ब्रिटिश काळामधले सावकार होते, अगदी परवाना काढून ते सावकारी करायचे. सो त्यांनी ना सोन्याची मोहर बनवून घेतली होती छाप त्यांच्या सिग्नेचरची नावाची, जे ते सगळ्या डॉक्युमेंटवर द्यायचे. ही त्यांची समाधी. या भागात नाही रस्ता आहे, या भागात नाही रस्ता आहे, इकडनं ही रस्ता आहे. अगदी रोड काढून तुम्ही येऊन पोहोचू शकता. इथे आधी तुम्हाला धम्मध्वज म्हणजेच पंचशील ध्वज दिसेल, त्यानंतर हे आहे तोरनाळा गावातील बुद्ध विहार. भगवान बुद्धांची प्रतिमा आहे. नमस्कार करा, वंदन करा. तारीख आहे 14/14/1991. इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे, त्यांनाही वंदन करा. इथे बुद्ध विहार आहे, ते लॉक आहे पण मी इथनं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे तोरनाळा गावातील बुद्ध विहार आहे. तोरनाळा गाव हे ऐतिहासिक गाव आहे, राघोजी सावकार यांच्या नावाने ते प्रसिद्ध आहे, इथले ते सावकार होते. आम्ही आणखी एक वास्तू होती जी राघोजी सावकारांशी निगडीत आहे, ती पाहण्यासाठी चाललो आहोत. हे तोरनाळा गावच आहे, छोटे छोटे सुंदर सुंदर घरं आहेत तिथे, शाळकरी मुले आहेत तिकडून तिकडून दिसतील मुलं मुली, घरं आहेत, टुमदार गाव आहे सुंदर वाशिम जिल्ह्यातलं तोरनाळा. याचा तालुका वाशिमच आहे, जुन्या काळातली गोठ्याची जागा आहे ही. जुन्या काळात ही जागा गोठा म्हणूनच वापरायचा होता. गायीच गोठा, मग त्यांच्याकडे किती गायी असणार सर? कारण असं म्हटलं जातं, मी असंच वाचत होतो की एकदा ना बैलपोळा होता आणि त्यांच्या आईने बैलपोळ्याच्या आधी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांचं पूजन करायचं असतं ना, तर पूजनाच्यासाठी सांगितलं आणि त्या दिवसभर बैलांची पूजा करत होत्या. एवढे बैल जोड्या त्यांच्याकडे होत्या. शेती तर विचारूच नका, हजारो एकर शेती होती त्यांच्याकडे. आपण राघोजी सावकारांच्या गावी आहोत, माहिती घेतोय राघोजी सावकारांची, त्यांचं समाधी मंदिराचंही आपण दर्शन घेतले. इथे बुद्ध विहार आहे तोरनाळा गावी, तिथे मी आहे, माझ्यासोबत भगत सर आहे. भगत सर, तुम्ही राघोजींच्याच परिवारातून येता असं मी गृहित धरतो, कारण तुमचं सरनेमसुद्धा भगतच आहे, बरोबर? तुमचं काय नाव? मोहन. मोहन भगत, यस. मोहन सर, मला थोडी माहिती सांगा ना राघोजी सावकारांबद्दल. राघोजी सावकार हे पूर्वीचे समजा तोरनाळ्याचेच होते आणि ते खूप श्रीमंत होते. त्यांच्या घरी नौकर चाकर म्हणून जी खोऱ्यानं रुपये म्हणजे वडासारखं असं धन द्रव्य होतं, आणि त्यांना म्हणजे जेव्हा कलेक्टर साहेबानं आमंत्रित केलं की बाबा या जिल्ह्यासाठी दुष्काळ पडला होता, जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा कलेक्टर साहेबानं त्यांना अशी विनंती केली की बाबा तुम्ही काय देणार, तर ते सावकार म्हणत की तुम्ही बाबा पाणी पुरवा मी तुम्हाला अन्न पुरवी, अशी महत्वाची घोषणा केली राघोजी सावकारान तोरनाळा येथे. बरोबर. तर राघोजीचा दुष्काळ पडला होता ब्रिटिश काळामध्ये आणि श्रीमंत धनिक शेतकरी आणि सावकारांना त्यांनी बोलवलं होतं की हा दुष्काळ आपण निवारण कसं करू शकतो. तर प्रत्येक सावकाराला प्रश्न विचारायचे की तुम्ही किती पैसे देऊ शकणार, काय धनराशी देऊ शकणार, किंवा कसं आपण दुष्काळ दूर करू शकतो. तर प्रत्येक जण म्हणायचं त्यांच्या आईपतीनुसार की आम्ही 100 पोते गहू देऊ, 200 पोते, 300 पोते खानपानचे. पण जेव्हा राघोजींकडे आले तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही काय देऊ, तुम्ही काय देऊ शकता, तर ते म्हणाले तुम्हाला काय हवं आहे, मी एक वर्ष पाणी पुरवा मी अन्न पुरवतो, एक वर्ष मी या अख्ख्या वाशिम जिल्ह्याला पोहोचतो
असेल तेव्हा अकोला जिल्हा होता. हा कोल बरोबर, पण वाशिम तर हे होतच. हो तर एवढे धनिक असे व्यक्ती या गावातून होऊन गेले आणि नॉट ओनली दॅट त्यांनी अनेक डोनेशन पण केले बरोबर. त्यांनी खोलेश्वर जे हॉस्टेल आहे त्या काळामध्ये अकोल्याचं त्याच्यासाठी डोनेशन दिलं होतं. देन त्यांनी आय थिंक संत चोखा मेळा हॉस्टेल आहे रिसोर्ट मध्ये त्यालाही दिलं होतं. वेगवेगळे डोनेशन केले त्यांनी, समाज उपयोगी कार्य केलं. आय थिंक बाबासाहेबांनाही त्यांनी मदत केली होती कुठल्या तरी हॉस्टेलच्या संदर्भातच आहे केली असेल ते पूर्वीच्या काळात, पण आता तेवढं आम्हाला समजा माहिती नाही सर. हा तर त्यांच्याबद्दल बरीच माहिती होती आणि म्हटलं आपण त्यानिमित्त काय होईना इथे राघोजींच्या भूमीमध्ये त्यांच्याकडे इथे तोरनाळ्याला यावं. आणि छोटं त्यांनी दुसरी पण घोषणा तिथे समजा सगळे प्रख्यात म्हणजे असं झालं त्याचं की जो पंढरपूर आहे का नाही तिथले व्यक्ती सुद्धा ओळखू शकतात की बाबा तुम्ही कोणत्या गावचे बाबा. सरळ ते म्हणतात राघोजी बुद्धाच्या गावचे का महार म्हणत पहिले पूर्वीच्या काळात. आता जशी सुधारणा झाली पण त्यांचं सरनेम आय थिंक भगतच. भगत भगत वी कॅन कॉल देम राघोजी सावकार और राघोजी भगत इन्स्टेड ऑफ कॉलिंग ऑन देअर कास्ट. तर या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तोरनाळ्यामधून आता मी वाशिमकडे जातो आहे. खरं तर राघोजी सावकारांचं त्यांची डेथ कधी झाली होती म्हणजे लिहिलं आहे 7 मार्च 1929. हा एक लेख आहे जो प्राध्यापक मिलिंद प्रधान यांनी लिहिला होता आणि तो मी पाहिला म्हणून म्हटलं आपण अनायसे आपण वाशिममध्ये आलोच आहोत तर आपण तोरनाळ्याला जाऊया आणि हे सगळे दाखवूया. बघा त्यांनी कसे वेगवेगळ्या हॉस्टेल्सला मदत केली त्याच्याबद्दल एक सांगितलं आहे. लिहिलं आहे की नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या निमित्ताने आले असता रिसोर्टला संत चोखामेळा वसतिगृह सुरू करणारे कचरूजी जुमडे यांनी वसतिगृहाला पाहिजे तशी मदत होत नाही अशी खंत बाबासाहेबांसमोर मांडली. मग बाबासाहेबांनी राघोजी सावकारांचं नाव सुचवलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला नक्की मदत करतील. झालंही तसंच, वसतिगृहाला जमीन देण्याविषयी सावकार बोलले होते पण वसतिगृह रजिस्ट्रेशन होईपर्यंत अर्थात 7 मार्च 1929 राघोजी सावकारांना त्यांचं खरं नाव राघोजी भगत आहे किंवा जुन्या काळामध्ये राघ्या महार अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांना ओळखलं जाईल. पण त्यांनी त्यांचा शब्द पाळला. जे ते बोलले होते ते त्यांनी तसं केलंही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा महिपत यांनी 1964 16 एकर जमीन त्या वसतिगृहाला दान दिली आणि त्यांच्या वडिलांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला. खूप वेगवेगळी माहिती आहे जसं की म्हणजे त्यांच्या मुलाबद्दलच सांगितलं आहे की महिपत यांच्या लग्नाच्या वेळेस केवढा खर्च त्यांनी केला होता आणि तो असा काळ होता की तेव्हा लोकांना खायला प्यायला पैसेही नसायचे. त्या काळामध्ये हे एवढे श्रीमंत होते आणि ते म्हणतात ना वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड तो शब्द त्यांनी खरा केला. हे लेखमध्येच खरं लिहिलं आहे. तर असे व्यक्तिमत्व होऊन गेले आहे की त्यांनी 1 वर्ष दुष्काळ जो पडला होता ब्रिटिश काळामध्ये इयर दिलं आहे खरं त्यांनी 1916 आहे बहुतेक लेटमी गेस. हां 1916 जो दुष्काळ पडला होता तेव्हा 1 वर्ष पोचलं होतं वाशिमला. तेव्हा वाशिम असा जिल्हा तरी नव्हता पण 163 गावं येत होती अंडर. राघोजी सावकारांवर एक पुस्तक सुद्धा आहे ज्याचं नाव आहे राघनाक. लेखक आहेत प्राध्यापक शेखर कोरडे. तुम्ही ते पुस्तक सुद्धा वाचू शकता. सध्या तोरनाळ्याकडून मी निघालो आहे वाशिमला. वाशिमला ना एक लाल विटांची वास्तू आहे जी लिलावामध्ये राघोजी सावकारांनी विकत घेतली होती. तर ती वास्तूही मी तुम्हाला दाखवतो. 2 एकर जागेमध्ये त्याच्या लिलाव म्हणजे 2 एकर जागेत ती वास्तू होती. त्यावर लिलाव झाला होता आणि जी लिलावात सगळ्यात जास्त बोली लावून त्यांनी ती वास्तू विकत घेतल्याचे सांगितले आहे. सो ती वास्तू आपण जमलंच तर नक्की पाहूया ना. राघोजी सावकारांनी जी वास्तू लिलावात विकत घेतली होती ती माहूरगड वास्तू लाल विटांची ते इथे आहे. तर इथे जाणं
म्हणजे इथे भरपूर लोक कचराच टाकतात. हे बघा, अप्पर जिल्हा न्यायाधीश निवास माहूरगड एक वास्तू आहे. इंडेड तिकडून जाता आला तर आय डेफिनेटली ट्राय. माकड वगैरे पण आहे तिथे. हे बघा, ही ती वास्तू आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात लाल विटांची वास्तू 2 एकर अशा भक्कम जागेत उभी होती. ती त्यांनी विकत घेतली होती. विदर्भाचा कुबेर अर्थात राघणाक सावकार, त्यांना काय म्हणायचं, त्यांचं नाव बघा, राघणाक भगत उपाख्य राघोजी महार सावकार, त्यांना विदर्भ रत्नासही संबोधलं जायचं. ही आहे ती वास्तू. अगदी इकडे राहण्यासाठी रस्ताच नाही आहे. ही वास्तू कशी पाहावी हे कळत नाही. आता संध्याकाळ झाली आहे आणि ही ती वास्तू आहे जी राघोजी सावकारांनी विकत घेतली होती. आता हिचं हाल बघा तुम्ही कसे झाले आहेत. इट इज कम्प्लीटली तुटली आहे. सो मी ना त्या भागात तिथे जाऊन थोडं दाखवता आलं तर दाखवतो आणि मग निघतो. कधीतरी मी तुम्हाला दिवसाही वास्तू दाखवेल डेफिनेटली. माझ्यासोबत ना मानकडे काकासुद्धा आहेत माझे, जे आज दिवसभर माझ्यासोबतही होते आणि त्यांच्यामुळेच खरं तर हा व्हिडिओ मी काढू शकलो. म्हणजे तोरणाड्याचा हे बघा, याच्यावर लिहिलं आहे माहूरगड. ही आहे ती लाल विटांची किंवा लाल दगडांची वास्तू जी राघोजी सावकारांनी विदर्भरत्न राघोजी सावकारांनी विकत घेतली होती. खूप सुंदर वास्तू आहे. पण ना हिचं जतन व्हावं किंवा मेन म्हणजे राघोजी सावकारांची जी समाधी आहे तोरणाड्याला, ती समाधीसुद्धा तिथे चांगल्या प्रकारे व्हावी म्हणजे इतरांनाही ती कळेल व्यवस्थित. काय सांगाल काका, व्हावी ना ती ही वास्तू, त्यांची जी समाधी आहे तिथे, किंवा म्हणजे आठवणीत राहील लोकांच्या. बरोबर. हे वानखडे काका आहे. काका तुमचं काय नाव पूर्ण? भास्कर सकाराम वानखडे. भास्कर काका, भास्कर वानखडे काका आहे. त्यांच्या ऑटोमध्येच मी आज दिवसभर फिरलो आणि त्यांनीच मला खरं तर तोरणाड्यापर्यंत पोहोचवलं, म्हणून हे सगळे जागा पाहणंही शक्य झालं. खूप खूप धन्यवाद तुमचेही. आपण पाहतो आहोत राघोजी राघोजी सावकारांनी ही जी वास्तू लिलावामध्ये विकत घेतली होती बोलीमध्ये, ती वास्तू ही आजही अशीच बडेक पडलेली आहे. इट शुड बी रिनोवेटेड, इट शुड बी क्लीन क्लिअर आणि एक स्मारक करता येईल राघोजी साहूकारांचं, तर ते नक्की इथे व्हावं, विच वुड बी व्हेरी नाईस, है ना. चला मीही तुमची इजाजत घेतो आता. आणि ही खरं तर हा इतिहासच आहे, हे म्हणायला काही हरकत नाही आहे की कधी राघोजी साहूकार होऊन गेले आहेत आणि एवढी मोठी त्यांनी त्यांची एवढी मोठी गोष्ट किंवा इतिहास आहे. तात्पर्य एकच आहे की प्रामाणिकपणा, जिद्द ज्याच्याकडे असेल तो जग जिंकू शकतो आणि तीच गोष्ट आहे राघोजी सावकारांची. तुम्हाला आणखी काय माहिती आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. नमो बुद्धाय अँड जय भीम. अशा रीतीने आम्ही जातो आहोत. वास्तू खराब झाली आहे. याच्या समोरचा जो भाग आहे ना तो आय थिंक तिथे स्मारक आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं छोटंसं. दिस वन है ना काका, तुम्ही हे सांगत होता ना मला, ते तिथे गेट पण आहे त्याचं. ओके. हां तिकडून पण आहे. इथे पण छोटा एक झेंडा आहे, तिथे ध्वज आहे आणि आय थिंक एक छोटी मूर्ती आहे इस्टॅब्लिश केली. ऑलमोस्ट 6 वाजत आलेत आणि मी अजूनपर्यंत आहे वाशिम शहरामध्ये. आता मी निघतो कारण इथनं मला जायचं आहे अकोला आणि अकोल्यातून खामगावमध्ये. इट्स लाईक अ कोकोनट लाईन नो, एव्हरी वन नारळ पाणीच विकतायत सगळे. या चौकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं म्हणतात. इथे बाबासाहेबांची पूर्ण कृती प्रतिमा आहे. हॅलो, कसा आहेस, काय नाव आहे? भरका देवी आईस्क्रीम. या चौकात बाबासाहेबांची प्रतिमा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इट्स लाईक अ बिग स्क्वेअर नो,
हे बघा आपण आहोत वाशिम मध्ये. हे आहेत चप्पल काढूया आपण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा स्मारक वंदन करा. आपण आहोत वाशिम मध्ये. आज ना मी दिवसभर विदर्भाचे जे कुबेर राघू जे सावकार आहे त्यांच्या जागा दाखवल्यात, त्यानिमित्त मी फिरत होतो. इथे सिंह आहेत सगळीकडून केलेले. या किया तुम्हारे पे फोकस. एक विद्यालय आहे राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम 1937 स्थापना. निघतो आता मी. खूप वेळ झाला, बस मिळणार की नाही माहिती नाही, बट आय हॅव टू गो. बाय, टेक केअर. लाईट लागले आताच.